महावितरणचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष कमलाकर सांगळे यांचा मंगळवारी 18 एप्रिल रोजी वाढदिवस होता. यानिमित्त महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिष्टचिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनीही अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना पुष्पगुच्छ देऊन इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिनिधी दिनेश शिंदे यांच्यासह विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराचे तसंच अभिष्टचिंतन केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे आणि तमाम सोलापूर शहर तसंच जिल्हावासियांचे मनापासून आभार मानताना आपण सोलापूरकरांनी दिलेलं प्रेम कधीच विसरू शकणार नाही अशी भावना वाढदिवसानिमित्त संतोष सांगळे यांनी व्यक्त केली. नाही, प्रेम इथले सोलापूरचे लोक भरपूर करतात हे मी अनुभवलेलं आहे आणि खरंच म्हणजे मनापासून वाटतं की आहे आपल्या सोलापूरकरांचं सगळ्यांवर प्रेम असतं आणि त्या पद्धतीनं सोलापूरकर सगळ्यांचा वाढदिवस जोरदार पद्धतीनं साजरा करतात तर ती एक जबाबदारी म्हणून पण मी समजतो की त्यांचं एवढं प्रेम जे आपल्यावर आहे त्याला आपण पण काहीतरी त्या पद्धतीने आपली जबाबदारी ओळखून आपण पुढचं कार्य करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्या शुभेच्छा मी पॉझिटिव्हली घेऊन पुढच्या भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल याच्यावरच माझा जास्त विश्वास. सोलापूरमध्ये आल्यापासून हा दुसरा वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस जेव्हा झाला थोडी भागाची कल्पना किंवा लोकांची कल्पना अजून एवढी नव्हती सुरुवातीला, पण आता मात्र आपल्या पूर्ण प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक भागाची आपल्या भागातल्या ग्राहकांची आपले सर्व नागरिक यांचे सगळ्यांची एक स्वभाव किंवा काय पद्धती आहे आणि जे काय आपण करायला पाहिजे ते आता कळालेलं आहे तर त्या पद्धतीने आपण पुढचं कार्य करतोय. जिल्ह्यातील ग्राहकांना या पुढील काळातही अधिकाधिक चांगली सेवा देऊन महावितरणबद्दल जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यावर आपला भर राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. वाढदिवसाचा संकल्प एवढाच आहे की सोलापूर जिल्ह्यामधल्या सर्व ग्राहकांची माझ्याकडून एक चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व स्टाफ आणि अधिकाऱ्यांतर्फे चांगल्या पद्धतीने सेवा घडू दे हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील आणि तसे आशीर्वाद सोलापूरकरांचे मला मिळावेत अशी अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि वाढदिवसाबद्दल जे आपण भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पांडुरंगाच्या आशीर्वाद आणि अक्कलकोटच्या स्वामींचा आशीर्वाद घेऊन सोलापूर जिल्ह्यात एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा भविष्यात 100% प्रयत्न करेल. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता राजेश मदने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान दिवसभर अनेकांनी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती.